मित्रांनो नमस्कार, मी राहुल जगताप, मराठी गाडी बाजार यूट्यूब चॅनल वरती मी तुमचं परत एकदा स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण आलो आहे टीव्हीएसच्या शोरूम मध्ये। तर टीव्हीएसचं शोरूम जे आहे ते उपनगर नाशिक इथे आहे। मित्रांनो, जसं तुम्ही पाहताय पेट्रोलचे रेट 118 ते 120 रुपये झालेले आहेत। प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या गाडीने जास्त ॲव्हरेज दिला पाहिजे, तर प्रत्येकाला असं वाटतं मित्रांनो ॲव्हरेजवाली गाडी घेतली पाहिजे मित्रांनो, कारण की आजच्या पेट्रोलच्या रेटनुसार ॲव्हरेजवाली गाडी खूप परवडेबल आहे मित्रांनो, सर्वांच्या खिशाला, सर्वांच्या पॉकेटला। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टीव्हीएसची प्रत्येक गाडी पाहणार आहोत, गाडी ॲव्हरेज किती देते मित्रांनो, तर प्रत्येक गाडीचा ॲव्हरेज आपण पाहणार आहोत, टीव्हीएसच्या गाड्या किती ॲव्हरेज देता। तर टोटल आपण मोपेडपासून, स्कूटीपासून तर मित्रांनो स्पोर्ट बाईकपर्यंत सगळ्या गाड्या पाहणार आहोत। मित्रांनो, फर्स्ट टाईम आपण गाडीचा मायलेजचा व्हिडिओ बनवत आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व गाड्या घेणार आहोत। मित्रांनो, तुम्ही माझ्या मागे पाहू शकता, ॲक्च्युली ज्युपिटर आहे, तर आतमध्ये शोरूममध्ये सर्व प्रकारच्या गाड्या लावलेल्या आहेत। तर मित्रांनो, चॅनलवरती नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशनला ऑल करा, जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आपल्या चॅनलच्या माध्यमातून। सुरुवात करूया आपण XL 100 पासून। तर ही पाहू शकता तुम्ही सुपर सीसीची गाडी आहे, तर 4 स्ट्रोकमध्ये ही गाडी येणार आहे। XL 100चा मायलेज कंपनी क्लेम करते 70 किलोमीटर पर लिटर। तुम्ही पाहू शकता XL 100। तर मित्रांनो, बाकीच्या ज्या गाड्या आहेत, अदर ज्या गाड्या आहेत, ते आतमध्ये शोरूममध्ये लावल्या आहेत। तर आत शोरूममध्ये जाणार आहोत आणि बाकीच्या पण गाड्यांच्या ॲक्च्युली मायलेजची डिटेल घेणार आहे आपण। मित्रांनो, नंतरची जी गाडी आहे स्कूटी पेप्ट, तर मित्रांनो 90 सीसीमध्ये गाडी येते। त्या गाडीचा ॲव्हरेज कंपनी क्लेम करते 60 किलोमीटर पर लिटर। तर मित्रांनो, नंतरची जी आहे ती ज्युपिटर आहे। ॲक्च्युली मार्केटमध्ये फुल गाजावाजा करणारी ॲक्च्युली खूप डिमांडेड गाडी जी आहे ती ज्युपिटर। मित्रांनो, ज्युपिटर 110 सीसीमध्ये आणि 125 सीसीमध्ये मोडते। तर मित्रांनो, ज्युपिटर आपण 110 सीसीचा ॲव्हरेज पाहू मित्रांनो। तर 110 सीसीची, तर मित्रांनो ज्युपिटर 110 सीसीवाली जी गाडी आहे ती कंपनी 65 किलोमीटर पर लिटर ॲव्हरेज क्लेम करते। नो 125 सीसी ज्युपिटरला कंपनी 55 किलोमीटर पर लिटरचा ॲव्हरेज क्लेम करते। तर 110ला 65 किलोमीटर आणि 125ला 55 किलोमीटरचं कंपनी क्लेम करते। मित्रांनो, नंतरची जी गाडी आहे ती आहे टीव्हीएसची स्टार सिटी प्लस। ॲक्च्युली तुम्ही लुक पाहिला असेल, ॲक्च्युली न्यू लुकमध्ये गाडी आहे। तर गाडी ॲक्च्युली गाडीची जर टँक पाहिलं गेलं तर ॲक्च्युली त्यांनी इथं एक कर्व दिला आहे मित्रांनो, जेणेकरून टँक जी पहिल्या गाडीची होती थोडी मोठी येत होती आणि याच्यामध्ये सुद्धा खूप चेंजेस दिले आहे टीव्हीएसमध्ये। लाईक शाईनचा जो लुक होता ॲक्च्युली तो थोडासा, ॲक्च्युली जर फर्स्ट टाईम जर पाहत असाल तर ॲक्च्युली तुम्हाला भास होईल की शाईनचीच गाडी असेल। तर मित्रांनो, टीव्हीएस स्टार सिटी ॲक्च्युली जुनं पण मॉडेल होतं, आता नवीन मॉडेलमध्ये ही गाडी आलेली। तर याच्यामध्ये गाडीचा जो ॲव्हरेज दिला आहे कंपनीने टीव्हीएस स्टार सिटीचा, तर मित्रांनो 85 किलोमीटर पर लिटर इतका हा गाडीचा ॲव्हरेज दिला आहे। तर मित्रांनो, सर्वसामान्यांच्या, मिडल क्लास लोकांच्या, ॲक्च्युली ज्यांना जर ॲव्हरेजची जर गाडी पाहिजे असेल, ॲक्च्युली स्टार सिटी बेस्ट ऑप्शन आहे। तुम्ही पाहू शकता गाडीचा लुक मित्रांनो, गाडीचा लुक पण रॉल खूप छान दिला आहे, अट्रॅक्टिव्ह दिलेला आहे। ब्लॅक रेड कॉम्बिनेशनमध्ये गाडी दिली आहे। 85 किलोमीटर पर लिटरचा कंपनीने ॲव्हरेज क्लेम केला आहे मित्रांनो, खूप ॲव्हरेज देणारी गाडी आहे याच्यामध्ये टीव्हीएसमध्ये। तर मित्रांनो, त्याच्यानंतर रेडॉन गाडी येते। तर रेडॉन खूप दमदार गाडी आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता। तर ग्रामीण भागामध्ये सुद्धा खूप रेडॉन ची डिमांड आहे, ग्रामीण भागामध्ये माल वाहतूक करण्यासाठी। ॲक्च्युली शेतकरी वर्ग हा, तर मित्रांनो ग्रामीण भागामध्ये शेतकरी वर्ग हा खूप गाडीला पसंती देतो आहे। तर कंपनीने रेडॉनचा ॲव्हरेज दिला आहे मित्रांनो 75 किलोमीटर पर लिटर। तर कंपनीने क्लेम केला आहे मित्रांनो, मे बी हा ऑन रोड तुम्हाला 60+ ॲव्हरेज देईल। ॲक्च्युली खूप जणांचे रिव्ह्यू आहेत याच्यामध्ये सुद्धा। तर मित्रांनो, नंतरची जी गाडी आहे ती अनटॉर्क मित्रांनो, ॲक्च्युली स्पोर्टी लुकमध्ये गाडी दिलेली तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये। तर स्पोर्टी लुकमध्ये गाडी आहे, तर ॲव्हरेज किती देणार आहे मित्रांनो, मायलेज किती कंपनीने, तर कंपनीने मायलेज किती क्लेम केला आहे मित्रांनो। तर मित्रांनो, अनटॉर्क 125 सीसीमध्ये येते। तर कंपनीने मायलेज क्लेम केला आहे 55 किलोमीटर पर लिटर। तर 55 किलोमीटरचा कंपनीने मायलेज क्लेम केला आहे मित्रांनो, हे मे बी ऑन रोड तुम्हाला ॲज पर कस्टमर रिव्ह्यू, कस्टमर फीडबॅक हे तुम्हाला मे बी देऊ शकते। ॲक्च्युली 40+ 45+ गाडी देणार आहे तुम्हाला। तर मित्रांनो, त्याच्यानंतर आपण स्पोर्ट बाईककडे वळू। ॲक्च्युली स्पोर्ट बाईकमध्ये अपाचे आर टी आर मित्रांनो 2V मध्ये येते, 4V मध्ये पण येते मित्रांनो। 160 सीसीच्या अपाचे ॲव्हरेज किती देत असेल? तर मित्रांनो, माझ्याकडे सुद्धा अपाचे RTR आहे, 4V मध्ये आहे। तर मित्रांनो 2V आणि 4V ॲक्च्युली BHPचा फरक पडणार इथं आहे। 2V मध्ये BHP थोडी कमी लागणार आहे, 4V मध्ये BHP पिकअप वाढणार आहे याच्यामध्ये। तर मित्रांनो, याच्यामध्ये 2V आणि 4V साठी ॲव्हरेज कंपनीने क्लेम केला आहे 55 किलोमीटर पर लिटरचा। तर ही अराऊंड ऑन रोडवरती मित्रांनो
45+ देते आहे. ॲक्च्युली माझ्याकडं सुद्धा TVS अपाचे आहे, तर माझी गाडीसुद्धा 45 किलोमीटरचा ॲव्हरेज देते मित्रांनो. तर हे तुम्हाला पण त्याच रेंजमध्ये मे बी देऊ शकते तुम्हाला. तर मित्रांनो त्याच्यानंतर नंतरची जी गाडी येते 200 cc अपाचे RTR, तर 200 cc गाडी तुम्हाला मिळणार आहे. तर गाडी पाहून घ्या. ॲक्च्युली एकदम ॲट्रॅक्टिव्ह ॲग्रेसिव्ह असा लुक दिला आहे पूर्णपणे. तो खूप छान कलरमध्ये गाडी दिली आहे मित्रांनो. तर नंतरचा सर्वाचा खिशाला परवडणारी गोष्ट म्हणजे ॲव्हरेज मायलेज. तर मित्रांनो कंपनीने अपाचे 200 cc ॲव्हरेज क्लेम केला आहे मित्रांनो, 44 किलोमीटर पर लिटर. सो अराऊंड हे अबो 35 किलोमीटरचा तुम्हाला ऑन रोड देऊ शकते ॲव्हरेज मित्रांनो. कंपनीने 44 किलोमीटर पर लिटरचा ॲव्हरेज दिला आहे. सो छान ॲव्हरेज दिला आहे कंपनीने. तर मित्रांनो त्याच्यानंतर 310 ॲक्च्युली सर्वात स्पोर्टी लुक, ॲक्च्युली जिची सर्वात जास्त क्रेज आहे स्पोर्ट बाईकमध्ये आज 310. तर मित्रांनो 310 जशी गाडी दिसायलासुद्धा भारदस्त गाडी आहे, तशी पैशाच्या मानानेसुद्धा खूप भारदस्त गाडी आहे. प्राईस पण खूप तितकीच जास्त आहे याच्यामध्ये. गाडीचा लुकच मित्रांनो ॲक्च्युली आज कस्टमर गाडी घेता सर्वांची पसंत असते की माझी गाडी दिसायला खूप छान युनिक वाटली पाहिजे. तर युनिक लुकमध्ये गाडी पाहिजे सर्वांना. ॲक्च्युली सर्वांची पसंती असते की युनिक लुकमध्ये गाडी पाहिजे. तर 310 पण खूप छान दिसते मित्रांनो. तुम्ही ओव्हरऑल तो लुक पाहिला असेल हिचा. सो दोन्ही टँक पाहिली, बॅक सीट वरती आहे थोडंसं. तर पूर्णपणे ॲग्रेसिव्ह असा आणि स्पोर्टी लुक दिला आहे कंपनीने. तर मित्रांनो 310 ॲक्च्युली ॲव्हरेज ॲज पर कस्टमर, ॲज पर ज्या मुलांकडे गाडी होती, ज्या कस्टमरकडे गाडी होती, ॲक्च्युली त्यांचा रिव्ह्यू होता, ॲक्च्युली त्यांचा फीडबॅक होता की ही 25+ ॲव्हरेज देते. ॲक्च्युली 25 किलोमीटर पर लिटरचा ॲव्हरेज देते. ॲक्च्युली कस्टमरचा रिव्ह्यू आहे, ॲक्च्युली फीडबॅक आहे कस्टमरचा. तर 25 किलोमीटरचा ॲव्हरेज तुम्हाला 310 देणार आहे ॲज पर कस्टमर. आणि जो ॲव्हरेज मी तुम्हाला 200 cc अपाचेमध्ये पण सांगितला त्याच्यामध्ये मित्रांनो कस्टमरचा जो रिव्ह्यू होता, ॲक्च्युली कस्टमरने जे सांगितलं होतं, ॲक्च्युली 35+ त्यांना ॲव्हरेज मिळाला आहे 200 cc. आणि सेम मित्रांनो 160 cc अपाचेमध्येसुद्धा कस्टमरचा फीडबॅक असा आहे की 45 किलोमीटरचा ॲव्हरेज त्यांना मिळाला आहे. तो सो 45 किलोमीटर पर लिटर तुम्हाला लागणार आहे पेट्रोल. तर मित्रांनो तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये 10 गाड्यांचं मायलेज मी सांगितलं आहे, कंपनीने किती क्लेम केला आहे, आणि कस्टमरचा फीडबॅक पण ॲक्च्युली कस्टमरनुसार ॲव्हरेज किती देते ऑन रोड ते पण तुम्हाला मी सांगितलं आहे ॲक्च्युली. तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होईल तुमच्या फ्युचरसाठी. ॲक्च्युली जर तुम्ही गाडी पाहताय तर कुठली गाडी किती ॲव्हरेज येते ॲक्च्युली तुम्हाला जर या व्हिडिओमध्ये नक्कीच समजलं असेल मित्रांनो. तर भेटूया अशाच व्हिडिओमध्ये नंतर. नमस्कार.